संपूर्ण जग हे कोरोनाशी लढतंय, दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढताना दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या देशाने मास्क फ्री होण्याची प्रेरणा दिली त्याच इस्रायल देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. आपण बातम्यांमधून फोटोज व्हिडिओज आहेत त्याच्यामधून देखील बघतोय की सध्या इस्रायलमध्ये कशी स्थिती आहे. बॉम्ब हल्ले होत आहेत, रायट्स होत आहेत आणि अशा स्थितीमध्ये इस्रायलमधली नेमकी स्थिती कशी आहे ही आपण अविवा साटमकर हिच्याकडून जाणून घेणार आहोत. अविवा साटमकर ही एक मराठी मुलगी आहे, मूळची डोंबिवलीची आहे आणि लष्करी प्रशिक्षणासाठी ती इस्रायलमध्ये गेली होती. 2 वर्ष तिने सैन्यामध्ये देखील काम केलंय आणि इजिप्त बॉर्डरवर तिचं पोस्टिंग देखील होतं. त्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इस्रायलमध्ये नेमकी स्थिती काय आहे हीच आपण त्याची जाणून घेणार आहोत. आपण थेट बातचीत करूयात अविवा साटमकर हिच्याशी. नमस्कार अविवा, HW न्यूज मराठीमध्ये तुझं स्वागत. थँक्यू. माझा पहिलाच असा प्रश्न आहे की नेमकी इस्रायलमध्ये सध्या काय सुरू आहे आणि तुझ्याबद्दल आधी आम्हाला प्रेक्षकांना आमच्या माहिती सांग की इस्रायलमध्ये तू कशी गेलीस आणि तुझं शिक्षण काय झालंय. मी इस्रायलमध्ये आले जेव्हा मी 19 वर्षांची होती आणि माझी इच्छा होती की आर्मी जॉईन करायची मला इस्रायलची. त्यामुळे मी इमिग्रेशन केलं, म्हणजे मी इस्रायलची सिटिझन आहे आता. मायग्रेशन केलं मी आणि मायग्रेशन नंतर 1 वर्षानंतर आर्मी जॉईन केली. 6 महिन्याची ट्रेनिंग होती. ट्रेनिंग झाल्यानंतर माझी रेग्युलर आर्मी सर्व्हिस सुरू झाली आणि 2 इयर्स 3 मंथ्स आर्मी केली आणि झालं, आता संपलंय. आता आय वर्क, आय स्टडी एकत्र. आपण गेले अनेक दिवस बघतो की सध्या इस्रायलमधली काय परिस्थिती आहे, तिथे बॉम्ब हल्ले होत आहेत, रॉकेट हल्ले होत आहेत, तर सध्या तिथे ग्राउंड परिस्थिती काय आहे, इस्रायलमध्ये ग्राउंड परिस्थिती काय म्हणू शकतो आपण. ओके, आता मला वाटते 7 दिवसांच्या वरती झालं की हे सगळं चालू आहे. ग्राउंड परिस्थिती बोलायला गेलं तर लोकांना पण आता कंटाळा आलाय की किती दिवस अजून घाबरून राहायचं, कुठे जाऊ नाही शकत, घरी पण शांततेने बसू नाही शकत कारण कधीही धावावं लागतंय बॉम्ब शेल्टर मध्ये. त्यामुळे टेन्शन आहे, मग ते घरी असो किंवा इस्रायलमध्ये पण सध्या इंटरनल एवढ्या गोष्टी चालू आहेत की खूप सारं टेन्शन आहे सध्या. होप फॉर द बेस्ट, आय होप की लवकरात लवकर संपेल. जर तू जसं म्हणालीस की बॉम्ब शेल्टरमध्ये जावं लागतं, तर घरामध्ये किंवा बाहेर असताना अचानक जर सायरन वाजला तर नेमकं काय करता तुम्ही आणि तुमच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, खाद्यपदार्थ असतील किंवा ज्या महत्वाच्या अत्यावश्यक गोष्टी आपल्याला आणाव्या लागतातच, तर त्यासाठी तुम्ही हे सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करताय तिकडे. हे जर फॉर एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन की आम्ही जर बाहेर असतो आणि सायरन वाजला तर अकॉर्डिंग टू रूल्स, रेस्क्यू युनिटच्या रूल्सच्या हिशोबाने गाडीमध्ये असो किंवा बसमध्ये असो तुम्ही बाहेर निघायचं, जमिनीवर झोपायचं आणि डोक्यावरती हात ठेवायचा, उपडं झोपायचं आणि डोक्यावरती हात ठेवायचा. आणि जर जमलं तर कुठल्या तरी मोठ्या ब्रिजच्या खाली, ब्रिज का कारण ते थोड्या हेवी मटेरियलनी बनलं असतं त्यामुळे थोडं कमी होऊ शकतं, बट झोपून डोकं कव्हर करायचं. आणि जर बाहेर म्हणजे शॉप्स वगैरे उघडे आहेत बिकॉज ते एसेन्शियल गोष्टी आहेत, त्या बंद करून अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. शॉप्स वगैरे ओपन आहेत पण येस, सायरन वाजतात तर मध्येच मग शॉपिंगच्या मध्येच बाहेर या, बॉम्ब शेल्टरला धावा, हे सगळं पण आहे. पण ओपन आहेत शॉप्स, ओपन आहेत ज्या हव्या त्या गोष्टींच्या. जसं तू सांगितलंस की बॉम्ब शेल्टरमध्ये जावं लागतं, तर कसे असतात ते बॉम्ब शेल्टर्स नेमकी. ऍक्च्युली ते लोखंड आणि अजून एक मटेरियल आहे, मला माहित नाही त्याला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये किंवा मराठीत काय म्हणतात, आय नो इट इन हिब्रू. एक लोखंड आणि एक अजून एक मटेरियल आहे ज्याच्याने बनलं जातं आणि दरवाजा पण लोखंडाचा असतो. इट इज लाईक चान्सेस नाही आहेत की त्याच्यामधून बॉम्ब घुसू शकतो आतमध्ये. दॅट्स वाय म्हणजे एकदम छोटं, डिपेंड्स प्रत्येक घराचं केवढं मोठं रूम आहे. रूम असतं, लोखंडाचा दरवाजा, खिडक्या पण असत, खिडकी असते पण खिडकीच्या बाहेरून साईड पण लोखंड लावला असतो. नॉर्मल जसं रूम दिसतं ना तसंच रूम दिसतं, फक्त एवढंच की दरवाजा लोखंडाचा. तू म्हणालीस की तिथे सध्या बॉम्ब हल्ले सुरू आहेत, इंटरनल राईट सुरू आहेत, तर कोणत्या भागामध्ये नक्की इंटरनल राईट सुरू आहेत आणि आत्ता सध्या तू कुठे आहेस. आय थिंक तो जेरुसलेमला चालू आहे, तेल अवीवच्या जवळ चालू आहेत, म्हणजे बतियान, पुलोन आणि ऑल्सो लूद, दीज आर द प्लेसेस. अँड नॉर्थला पण चालू आहेत सध्या, जिथे अरब आणि ज्युइश पीपल एकत्र राहत आहेत तिकडे जास्त राईट्स चालू आहेत.
अँड मी आत्ता आहे राणानामध्ये. राणाना इज नियर तेल अवीव, एवढं पण नाही पण इट इज समवेअर नियर क्लोज टू तेल अवीव. ॲक्च्युली मी राहते अजदोदला, जिथे आता खूप बॉम्बिंग चालू आहे सदर्न डिस्ट्रिक्टला. त्यामुळे मी माझ्या कझिनकडे आली आहे, बिकॉज 7 दिवस बॉम्बिंग बॉम्बिंग बॉम्बिंग, आय वॉज लाईक नाही होऊ शकत एवढं. मग या परिस्थितीमध्ये तुझं रोजचं रुटीन काय असतं? मी IBM मध्ये काम करते, इट्स अ हायटेक कंपनी. सो आय एम अ सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेटर ओव्हर देअर. मला अकॉर्डिंग टू रूल्स सांगितले की आय कॅनॉट ओपन द ऑफिस अँड पीपल कॅनॉट कम, त्यामुळे ऑटोमॅटिकली मी पण काम नाही करत आहे. इट्स बीन ऑलमोस्ट अ वीक की कामावरती नाही गेली आहे मी. तर ते एक जे स्केड्यूल होतं ते सगळं एकदम अचानक स्टॉप झालंय, एवढं ऑब्स्टिकल आलाय. ऑल्सो कुठे जाऊ नाही शकत, घरीच बसावं लागतंय म्हणजे. आणि हे नुसतं न्यूज ऐकून 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 मेंटली पण एक स्ट्रेस क्रिएट होतो आपोआप. कितीही असो काही असो, आर्मीची ट्रेनिंग घ्या किंवा काही घ्या, स्वतःच्या जीवाला प्रत्येक जण घाबरतोच ऍट द एंड. तर येस, एक मेंटल स्ट्रेस आपोआप क्रिएट होतो. तू म्हणालीस की मेंटल स्ट्रेस हा निर्माण होतो, तर या अशा परिस्थितीमध्ये कसं स्वतः तू किंवा तुझे मित्रमैत्रिणी तुम्ही स्वतःला कसं पॉझिटिव्ह कसं ठेवताय? हे पॉझिटिव्ह प्रत्येक जणांचं वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही वी ट्राय अँड मेक सम नाईस फूड, रोज चांगलं जेवण बनवण्याचा प्रयत्न करतो, ताकि मूड थोडा वरती खालती, कारण बाहेर तर जाऊ नाही शकत. त्यामुळे जे आहे ते घरीच आहे. 24 तास न्यूज चालू असते, बिकॉज प्रत्येक मिनिटाला काय ना काय अपडेट आहे. सो माझ्या हिशोबाने येस, लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. आम्हाला माहिती आहे की इस्रायल इज गोना प्रोटेक्ट देअर सिव्हिलियन्स. सो ते एक तो एक एवढं टेन्शन नाही आहे टेन्शन, बट इस्रायल ऑलवेज प्रोटेक्ट देअर सिव्हिलियन्स. सो तो एक पॉइंट व्यवस्थित आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर आम्ही आता हे पहिल्यांदा नाही होते, हे इस्रायलच्या हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे भरपूर वेळ. ह्याच्यापेक्षा पण घाणेरडी परिस्थिती होती इस्रायलमध्ये, त्यामुळे इस्रायलीज आर यूज टू इट. बट ऑफकोर्स त्रास होतोच सगळ्यांना, सगळ्यांचे लॉसेस झालेच आहेत. या सगळ्या प्रकरणा म्हणजे जे काही इस्रायलमध्ये सध्या चालू आहे, तर इस्रायल सरकारने काय सूचना दिल्यात म्हणजे नागरिकांनी कसं राहावं? आणि महत्वाचं म्हणजे जे नॉर्मल हेच रुटीन असतं का इस्रायलमध्ये? ओके, इस्रायली गव्हर्नमेंटनी सांगितलंय की रेस्क्यू युनिटच्या लॉसच्या हिशोबाने वागायचंय, की सायरन वाजला तर बॉम्ब शेल्टरला धावायचंय, यू हॅव 15 सेकंड टू रन, 15 to 20 सेकंड. जर बाहेर असू तर जसं मी बोलली, बाहेर निघून डोक्यावरती हात ठेवून झोपायचंय. ऑल्सो की सांगितलंय की रेस्क्यू युनिट जे तुम्हाला मेसेजेस पाठवतात, आम्हाला ऍप्लिकेशन थ्रू फोनवरती मेसेजेस येतात की ह्या या एरियामध्ये रेड अलर्ट होणार आहे, पडणार आहे. सो जसं ते भेटतं यू हॅव टू रन. न्यूजमध्ये पण दाखवतात कुठे कुठे पडणार आहे. नाही, डेली लाईफ इस्रायलमध्ये अशी बिलकुल नाही आहे. पीपल एन्जॉय, 5 दिवस काम भरपूर करतात, पण फ्रायडे सॅटरडे इज लाईक फुल एन्जॉय. फॅमिली सोबत राहतात, फिरायला जातात. एव्हरी डे लाईफ इन इस्रायल इज डिफरंट. आणि हे सगळं मी 4 वर्षामध्ये पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते. मी 4 वर्ष इस्रायलमध्ये राहते, पण एकदा पण असं झालं नव्हतं माझ्यासोबत. दिस इज द फर्स्ट टाइम. सो येस, इस्रायली लाईफ इज व्हेरी नाईस लाईफ. आय लव्ह इट माझ्या हिशोबाने तरी, पण हे पहिल्यांदा होतं माझ्यासोबत. तू जिथे राहतेस तिथे मराठी माणसं आहेत का म्हणजे तुझ्या आजूबाजूला? अजदोद मध्ये भरपूर, अर्धा इंडिया भरलाय अजदोद मध्ये. सो मेनी ज्यूश, इंडियन ज्यूज लिव्ह इन अजदोद अलॉट. आणि जसं तू म्हणाली की 4 वर्ष तू तिथे राहतेस तिकडे, आणि पहिल्यांदा हे गोष्टी घडल्या, तर तुझे आई बाबा सध्या इंडियामध्ये, तर त्यांना काळजी वाटणं साहजिक आहे, तर तू कसं त्यांना कशा गोष्टी या सगळ्या समजावून सांगतेस? फर्स्ट ऑफ ऑल न्यूज मध्ये पण दिसतं तिथे, पण तिकडे न्यूज वेगळी दिसते, इकडची न्यूज वेगळी दाखवतात. फरक आहे इंटरनॅशनल लेवलच्या न्यूज मध्ये आणि आमच्या इस्रायलमध्ये जे होत आहे त्याच्या हिशोबाने जे न्यूज बनवतात त्याच्या, ते डिफरन्स आहे त्याचा. बट येस, मम्मी विचारते काय चालू आहे, कसं चालू आहे, काय परिस्थिती आहे, कधी संपणार आहे का, काय माहिती आहे का, कळलं का. ऑफकोर्स हर एक तासाने, 2-2 तासाने मला फोन असतात घरून. पण
त्यांना पण माहिती आहे की इस्रायलमध्ये इस्रायल कसं आहे, इस्रायली आर्मी कशी आहे, त्यामुळे टेन्शन घेत आहेत ते, बट एवढं पण नाही. सविवा, तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि इस्रायलमधली सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तू देखील तुझी काळजी घे, व्यवस्थित राहा. आणि तू जसं लष्करी तू प्रशिक्षण घेतलंय त्यामुळे तू मानसिकरित्या नक्कीच तेवढी स्ट्रॉंग असशील. सो अशीच तू व्यवस्थित राहा, ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. 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 आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.